मराठा समाजाच्या बाबतीत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी या प्रसंगी सुनावण्यात आली आहे. बकाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून झाल्यापासून ते फरार होते. या काळात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने आज पोलिसांना शरण आले असून यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता गुन्हा दाखल होऊन वर्षभरहून अधिक काळ लोटला गेला असताना किरण कुमार बकाले यांना पोलिसांनी अटक करत नसल्याने मराठा समाजात रोष पाहायला मिळत होता. दरम्यान याच काळात किरण कुमार बकाले यांनी अटकपूर्व जामीन मिळण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने किरण कुमार बकाले यांना आज पोलिसांच्या पुढे शरणागती पत्करावी लागली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता किरण कुमार बकाले यांना आज अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याने कुणकुण लागल्याने मराठा समाज कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी या प्रसंगी केली होती. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता न्यायालयाचे कामकाज हे न्यायालयात न होता न्यायाधीश यांच्या निवासस्थानी घेण्यात आले. या ठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने किरण कुमार बकाले यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी या प्रसंगी सुनावली आहे. या संदर्भात मराठा समाजाचे वकील गोपाळ जडमकर व किरण कुमार बकाले यांचे वकील सूरज जहांगीर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. आदरणीय तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी हजर केलं असता न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद त्या ठिकाणी मेडे मॅडम आणि आरोपीतर्फे सूरज जहांगीर आणि मी पीडित महिलांतर्फे ॲडव्होकेट गोपाल जळमकर अशा सगळ्यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅडमने आरोपींचा 17 पोलीस कस्टडी रिमांड देऊन तपासी अधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे आदेश आरोपीला दिलेले आहेत. नाही नाही त्या संदर्भात या आदेशामध्ये काही नसतं, कारण हा पोलीस कस्टडी रिमांडचा प्रश्न असतो फक्त त्या संदर्भात. इथं काही तसं होणार नाही, सक्त ताकीद नाही. मला फक्त एवढं सांगितलं की 17 पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे. नाही नाही अटी शर्ती नसते. आज रोजी सकाळी एक साधारण 8:30 दरम्यान किरण कुमार बकाले जे आहेत LCBचे निलंबित PI हे पोलिसांसमोर शरण झाले, सरेंडर झालेत. त्यांची सखोल तपास करण्याकरता त्यांनी 2 दिवसाची पोलीस कस्टडी आज मॅजिस्ट्रेटसमोर मागितली होती. कोर्टासमोर युक्तिवाद करताना संपूर्ण मुद्दे प्रॉसिक्युशनच्या साईडने ठेवण्यात आले की यांचे हायकोर्टचे सेशन्स कोर्टचे जामीन अर्ज जे आहेत ते त्याच्यामध्ये नामंजूर करण्यात आलेले आहेत आणि यांनी क्वॅशिंगचं पण पिटिशन त्याच्यामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावरती पण अजून सुनावणी होणं बाकी आहे. त्याच्यामध्ये इंटरव्हेनर्सतर्फे काही लोकांतर्फे ॲडव्होकेट गोपाळ जळमकर हे हजर झालेले होते. त्यांनी त्यांच्या पार्टवरती युक्तिवाद करून याच ऑर्डर्स जे आहेत त्याचाच फक्त उल्लेख त्याच्यामध्ये केला. त्यानंतर आम्ही किरण बकाले साहेबांकडनं युक्तिवाद करताना त्यांच्या चौकशीबाबतची कस्टडीची कुठल्याही पद्धतीने आवश्यकता नाही आहे याबाबतचे संपूर्ण मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर ठेवले. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या मोबाईल फोनची आवश्यकता त्यांनी सांगितलेली होती ते मोबाईल फोन 2022 ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडे जमा करण्यात आलेला होता आणि ते फॉरेन्सिकला देखील तपासाकरता गेलेला होता. तर याच्या व्यतिरिक्त जी आहे त्यांच्या चौकशी संबंधित कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे या गोष्टींबद्दलचे मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टासमोर पूर्णपणे मांडले. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 41A जी नोटीस आहे जे अर्नेश कुमारचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याप्रमाणे पण त्या गाईडलाईन्सला पण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने फॉलो केलेलं नाही आहे हे देखील आम्ही या मुद्द्यांमध्ये या सर्व गोष्टी ठेवल्यात. कोर्टाने पण त्या मुद्द्यांना सगळ्यांना लक्षात घेता एक सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला तपास करण्याकरता देण्यात यावी म्हणून 2 दिवसाची पोलीस कस्टडी तेवढ्या गोष्टीकरताच फक्त दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही इन्क्रिमिनेटिंग नाही. थँक्यू. ॲडव्होकेट सूरज जहांगीर. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब अवर चॅनल.